तर नेरूळ गावाचे राजू ठाकूर लिजन क्रिकेटर, त्याचबरोबर दिलीप पाटील नेरूळ गावाचे एक लिजन क्रिकेटर, आणि त्याचबरोबर धारावे संघाकडून 40 प्लस क्रिकेट खेळणारा राजेश भोईर हे लिजन क्रिकेटरना मी विनंती करतो श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या या मिंचावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. दिलीप पाटील मॅन फॉर्म नेरूळ गाव, त्याचबरोबर राजू ठाकूर मॅन फॉर्म नेरूळ गाव, आणि धारावे संघाचा अष्टपैलू खेळाडू राजेश भोईर हे लिजन क्रिकेटर येथील व्यासपीठावर, त्यांचं हार्दिक स्वागत करतो मी श्रीकृष्ण मित्र मंडळ 50व्या वर्षानिमित्त या दर्जेदार आयोजनाखाली. 5 ओव्हरचा सामना असेल याची दक्षता घ्या, सूचनेकडे लक्ष. हा सामना दोन्ही क्वार्टर फायनल्स 5-5 ओव्हरचे, त्याच्यावर पहिला सामना बघितला गजानन तुर्बे विरुद्ध नवसाती दिवा, त्याच्यामध्ये एक वेळ वाटलं होतं सामना अतिशय लढतीचा होईल, अटीतीचा होईल, पण ती अपेक्षा मात्र भंग पावली. साफ साफ घोर निराशा नांगे टाकल्या गेल्या नवसातीच्या रत्ती मात्र फलंदाजाने, आणि एकाकी झुंज मात्र पाहिली पहिली क्वार्टर पण्याची. पण बघूया दुसरी क्वार्टर पण कोणत्या दिशेने जाते, कारण क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. सातत्याने बॅट पाचमधून जाताना दिसते कवलजीत सिंग, पण कवलजीत सिंग जर फॉर्ममध्ये आला सूर गवसला तो बराच वेळा तो अतिशय कर्दनकाळ ठरतो प्रतिस्पर्धी संघाचा. गणेश कारंडे इज वर्थ लॉजिस्टिक इज कीपर. खुल्या गटामध्ये जेव्हा जेव्हा शहरीमध्ये ओपनचं क्रिकेट असं लेट स्टार्ट गेम हा नेहमीच एक नेतृत्व करताना दिसतो वर्थ लॉजिस्टिकचं. कवल सिंग सिंग रानद्वा पहिला चेंडू हॉपॉलवर घेत त्याला ड्राईव्ह करणं थेट गेलं होतं मिड विकेटला, क्षेत्ररक्षण मात्र इथे खराब होतं. पहिल्या फेरीमध्ये ते चेंडू मिळतो हातामध्ये तर काहीतरी वेगळं रूप द्यायला मिळालं असतं. सेफली रीच द सुखरूप पोचला गणेश कारंडे आपल्या पल्ली पॉपिंग करत, पहिल्या चेंडूवर पहिली धाव खातं खोलतं स्वतःचं आणि राकेश मूर्ती ऐरोली या संघाचाही. बिनगडीबात एक बॅकवर्ड पॉईंट कबा पॉईंट शॉट एक्स्ट्रा कबा स्टँडिंग अबाउट द लिजन क्रिकेट रविकांत मात्रे इज शॉट एक्स्ट्रा कबा. सिलिंग बी डाऊन शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेट शॉट इन साईड सर्कल ऑन साईड अँड काऊ कॉर्नर अँड लॉंग अप इज अ लवली सुपरबली फिल्डर गौरव बर्डे, ज्याने कालचा दिवस गाजवला होता अडचणीत होता, अडचणीत सुखरूप काढला आणि 34 धावांची एक बेमिसाल इनिंग खेळून गेला मॅच विनिंग. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट कबलजीत, गतीमध्ये परिवर्तन केलं थेट गेला कवर पॉईंटला, इथे संधी असणार रनावरची खराब थ्रो मयुरेश होता कवरला, चेंडू पंक जर योग्य नव्हती थेट गेली असती हातामध्ये तर खरोखर संधी होती फलंदाजर बाद करण्याचा. आकाशला एक धाव, आकाश आणि गणेशनं मात्र खातं खोलले 1-1 संघ मात्र जातोय 2-2 बिनगडीबाद 2. आतापर्यंत P1 पहिलं षटक टाकताना कोपरखैरणे 11 कोपरखैरणेकडून कबलजीत सिंग रंधवा थोडा मध्ये सिली मिड डाऊन वाईड डिश केला जातो अजिंक्यला इज अ स्कीपर स्टँडिंग ऑफ द सिली मिड डाऊन इन द सर्कल राईट हॅन ओर द विकेट. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं गेला, प्रयोग फसला, मारा मात्र स्वैर घोषित केला शिशी मेर ए पंचाने, लवली अंपायरिंग. आणि खरोखर तिसऱ्या दिवसाबद्दल खेळ पाहिला तर काय अंपायरिंग केले शिशी मेर मॅन फॉर्म सारसुले अँड गुरुनाथ पाटील मॅन फॉर्म सारसुले, खरोखर नेत्रदीपक अशी कामगिरी दोन्ही पंचांची. राईट हॅम ओर द विकेट फुल केलाय परंतु टायमिंग फसला, कसोटी होती क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचा झेल घेऊन जातो अनिकेत इन मॅन ऑफ द काबू कॉर्नर शॉर्ट टर्म प्लेइंग होती पूल करायला गेला पूल इज अनसक्सेसफुल, मोठी विकडी विकेट मात्र झाल्यात अडकली तिसऱ्या चेंडूवर फर्स्ट विकेटचं पतन. राजू ठाकूर त्याचबरोबर दिलीप पाटील आणि राजेश भोईर हे मंचावर येत आहेत, तिने अति त्यांचं जबरदस्त आहे. मंगल मूर्तीकडून खेळणारा हा दिलीप पाटील तर मॅन फॉर्म धारावेकडून आपलं नाव गौरव करणारा राजेश भोईर, आणि तिथेच मंगलमूर्तीमध्ये राजू ठाकूरही दिसायचा आणि रविकांत मात्रे मात्र त्या संघाकडून खेळताना वारंवार दिसले असे एदा दिग्गज लिजंड क्रिकेटर दिलीप पाटील मॅन फॉर्म नेरूळ गाव, राजू ठाकूर मॅन फॉर्म नेरूळ गाव आणि राजेश भोईर मॅन फॉर्म धारावे. मनांच्या अंतकरणाने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय प्रकाश केणी हे लिजंड क्रिकेटर आहे, तर प्रकाश केणी बदल झाला तर खरोखर 40+ दिवा अक्षर आघाडीला येतो, आघाडीला येताना बऱ्याच प्रतिस्पर्धी संघामध्ये एक चोपेर फटकेबाजी करून जातात असे दिग्गज आल्यात. त्या दिग्गजांचं 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. पहिल्या विकेटचं पतन 3-1 अशी खराब स्थितीमधून जाताना नवीन फलंदाज प्रतिमेश येतं. चेंडूची जरा निरीक्षण केलं, चेंडू पाहिला, चाचणी केली आणि पुन्हा एकदा चाचणी केल्यानंतर देतो गोलंदाजावर. सुरेख क्रिकेट, दर्जेदार देखणं क्रिकेट.
राइट हैंड उर्द विकेट पहला पीवन से शटक टकताना कवलजीत सिंह रंधवा तो आकाश बॅची हे जे बॅक टू बॅक तो नादरे मी म्हटलं होतं हा फलंदाज जर सूर गवसला तर प्रतिस्पर्ध्याला खूपच तापदायक ठरतो राकेश मूर्ती ऐरोला दोन धक्के दिले तिसऱ्या चेंडूवर गणेश कारंडेसारखी मोठी मासली त्याच्या जाळ्यात अडकली आत्ता मात्र आकाश ओपनिंग सलामी जोडीला पाठवलं माघारी तंबूचा रस्ता दाखवत दोन गडी बाद तीन अशी दयनीय अवस्था अतिश दोन्ही फलंदाज खेळले एक एक धावाचं योगदान दिलं दोन गडी बाद तीन बरोबर अशी सिच्युएशन 1996 साली आपण पाहिली होती कारण दोन आघाडवी जय सनत जयसूर्या रोमेश कालबे त्यांना परतले होते एडन गार्डन कोलकाता अतिशय नाट्यमयरत्न असा सामना रंगले होता ती स्थिती होती दोन गडी बाद तीन असे धक्के दिल्यानंतर अरविंद डिसेल्वा इज द बेस्ट क्रिकेटर ऑफ श्रीलंका याने मात्र खरोखरच 65 डमांची खेळी केली गुरु संघे बरोबर त्यांनी भागीदारी रचली आणि सामना मात्र आपल्यापासून हिरावून घेतला ते पार्थिव पाटील पार्थिव हा येतोय एक ऑलराऊंडरची भूमिका हॅट्रिक बॉल या स्पर्धेची हॅट्रिक होईल का सन्माननीय अध्यक्ष चांगला चेंडू होता हॅट्रिक हुकली चेंडूला टर्न केलं मिड विकेट आणि कवकोणच्या दरम्यान सुरेख असा झेल घेतला होता अनेक येतो जोपर्यंत एल पील केले एकदम मिळते फलंदाज पार्थिवला पार्थिव खातं खोलतं एकनी संघाची धावसंख्या पुढे जाते चारवर सुरेख षटक टाकताना पाच चेंडू अजूनपर्यंत टाकलेत पी वनचं षटक कोपरखंडे 11 कोपरखंडेकडून कबलसिंग सिंग रंधवा लास्ट डिलिव्हरी शेवटचा अखेरचा चेंडू पहिल्या षटकातील राईट आर्म उर्द विकेट टू प्रतिमेश लवली बॉलिंगचा टप्पा पडल्याने चेंडू काहीसा आत आणला होता एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकात पहिल्यांदा फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर राकेश मूर्ती ऐरोली दोन गडी बाद चार मधुर संगीत अतिश धन्यवाद थँक्यू व्हेरी मच दोन पहिले षटक अतिशय लाजवाब टाकलं टिचून गोलंदाजी केली विविधता अठळली आणि संयम ठेवला टेम्परामेंट ठेवला डोक्याचा वापर केला फक्त चार धावा देऊन गेला दोन हादरे गणेश कारंडे अँड आकाश इज अ ओपनिंग प्लेयर सेंडिंग द बॅक इन पवेलियन एन दुसरं षटक स्वप्नील पंडित पाटील दोन सर्वोत्कृष्ट अशा त्याच्या फिगर्स आहेत एक होती गावदेवी बोंडकोड येते ज्याने खरोखर तुर्बे विरुद्ध जे गजानन तुर्बे होता त्याच्या विरुद्ध त्याने स्पेल टाकला दोन षटकं पाच धावा सहा विकेट घेतल्या होत्या ही मॅजिक फिगर होती ही बोंडकोडे येते म्हणजे त्याच्यानंतर अग्रिकोली प्रीमियर लीग एका षटकामध्ये चार बळी घेणारा गोलंदाज येतोय स्वप्नील पाटील राईट आर्म उर्द विकेट टू पार्थिव फुल टॉस घेतली ड्राईव्ह केला स्ट्रेट लपली फिल्डिंग यार अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण का म्हणून मला म्हटलं जातं याची ख्याती असलेला गौरव बर्दे येतोय लॉंग अपला सुरेख असं क्षेत्ररक्षण एकदम मात्र मिळते पार्थिवला धावसंख्या पाच दोन गडी बाद पाच दुसरं षटक टाकताना पी टूचं दुसरं आणि आपलं पहिलं टाकताना स्वप्नील पंडित पाटील राईट आर्म उर्द विकेट टू प्रतिमेश लवली बॉलिंग यार क्लासिकल टप्पा पडले कुठले टप्पा पडले त्या चेंडूला मात्र उचली घेऊन भाग पडलं होतं कारण मजबूत खांदे याची करम होती खांद्यावर जोर दिला चेंडू मात्र सुंगून गेला होता सुवासिक वासून नाकाला या प्रतिमेशच्या डॉट स्वप्नील वन सेकंड राईट आर्म उर्द विकेट टू प्रतिमेश पुढे सरसाले पंच केला इथे मात्र ट्राय केली नव्हती जरल चेंडू जाते सीमा पार नो ट्रायर बॅकफुटवर गेला दरी शोधली पॉईंट पॉईंट कव्हरच्या मधून एक सनसन करीत प्रतिमेश बॅट म्हणा लाजबाद स्पॅट ड्रायव्हर चार रन थँक्यू दिजे थँक्यू व्हेरी मच पॉईंट कडे होतं प्रतिमेश होता सुनील होता पण कोणी मात्र ट्राय केलं तू का मी ट्राय करणं अतिशय गरजेचं होतं ट्राय केल्याने गॅप काढले चेंडू सबकन करून स्क्वेअर ऑफ द पॉईंट चार रन स्वप्नील
ऑल अप संधी असेल झेलाची पहिला विकेट सफनीच्या खात्यात तीसरा विकेट कोपरखैरणे 11 कोपरखैरणे प्रतिमच बाद तीसरा विकेटचं पतन संघाची धावसंख्या 9 तीन गडी बाद अतीश आभार थैंक यू वेरी मच अतीश काल तीन दिवसापूर्वी अक्षरशः विविध गाणी सादर करतो आहे आणि एक चांगली आवाज कानापर्यंत पोहोचवतो प्रेक्षकांच्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीनं इथे सुवर्ण महोत्सवी दिलीप स्मृती चषक 2018 हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे मी मान्यवरांचं अतिथी देव भव याप्रमाणे पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय स्वप्नील निघाले पुढला चेंडू टाकण्यासाठी अखूट टप्प्याच्या शॉट ऑफ पॉइंट केला इथे फटका फसला आहे आणि जे झालं होतं पहिल्या षटकात तशीच स्थिती कारण इथे चौथ्या पाचव्या चेंडूवर दोन धक्के दिले आणि हॅट्रिकवर मात्र जाणार स्वप्नील कमाल केली दोन्ही गोलंदाजाने बाहेर सोपवलं कर्णधार अजिंक्य पडेल आणि त्याचं सोनं केलं हॅट्रिक बॉल घेऊन येईल आणि हॅट्रिकसाठी सन्मान्य श्रीकृष्ण मित्रमंडळाचे आदरणीय प्रभाकर मडवी यांच्याकडून पहिल्या दिवसाची घोषणा झाली होती हॅट्रिक जो गोलंदाज घेईल त्याला रोख रुपये 1000 कोणी गोलंदाज आतापर्यंत अर्धशतक लावू शकला नाही हॅट्रिक घेऊ शकला नाही हॅट्रिक चान्स तू स्वप्नील हॅट्रिक घेईल का ते निश्चित आपण बघायला जाणार पण तोपर्यंत संधी असेल DJ अतीश हॅट्रिक तर खरोखरच हॅट्रिकची संधी असणार आहे एक संधी गेली होती खरोखरच आपण पहिल्या षटकामध्ये ती हुकलेली होती दोन वर्षानंतर ब्रूस रीडनं मात्र तीच हॅट्रिक ओटी आहे फ्रेंड्स पॉन्थर ब्रेटली द मॅन ऑफ द T20 फर्स्ट हॅट्रिक 2006 हॅट्रिक चेंडू मात्र गेला वाया चांगला चेंडू टाकला होता आणि चांगल्या षटकाची समाप्ती दोन षटकं मात्र टाकली जात आहेत कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघ पहिले षटक घेऊन आलो होता P1 कवलजी 2-4 धावा दिले जातात दोन गडी बाद करण्यात यश आलं होतं स्वप्नील पंडित पाटीलनं P2 दुसरं आणि पहिलं षटक त्यांना धावा दिल्या फक्त 5 दोन हादरे दिले अशा प्रकारे 4 गडी बाद 9 अशा बिकट परिस्थितीत 4 गडीमध्ये 9 तीन षटकामध्ये काय होईल हे मात्र निश्चित आपण जाणार तर मधुर संगीत ऐकण्यासाठी पुन्हा एकदा अतीशकडे लेजंड ऑफ द क्रिकेट रविकांत मोरेश्वर म्हात्रे काय क्रिकेटचा प्रवास काय मजल मारले या क्रिकेटरना ज्यामुळे खरोखर आम्ही खार्डी येथे जे स्पर्धा खेळत होतो त्यामध्ये खरोखर यांनी कमाल केली होती ताऱ्याच्या वरून ते उत्तुंग षटकार त्याच्यात मुक्काबलामध्ये एक धावा तीन धावांची आवश्यकता असताना मुक्काबल्यासारख्या तगड्या संघाच्या विरुद्ध काय ते जादूगरी षटक टाकलं होतं एक धावांचं गडी बाद केले होते 4 दोन बोकड ही प्रतिस्पर्धा गाजली होती मुकाबल्याच्या मैदानात तो काढून गेला होता गुडलक करून हा तारणा कोपरखैरणे 11 घनसोली मंगलमूर्ती अशा नावातल्या संघामधून खेळताना हा लिजंड क्रिकेटर होते लेग ब्रॅकचा बेताज बादशाह जादूगर इथे माझा चेंडू टाकला ऑफस्टम्प त्याच्यानंतर ऑफब्रेक केलं होतं मग लेग ब्रेक झाला होता दोन्ही ऑप्शन आहेत या गोलंदाजाकडे काय काल होतं वय वर्ष 47-48 कोणी म्हणणार नाही जसं ट्रायकॉस खेळून झालं तर झिम्बाबेचा 47 वर्षामध्ये मॅन फ्रॉम झिम्बाबे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसं माझं टेनिस क्रिकेटचं मोठं नाम टेनिस क्रिकेटला एक आदर्शवंत ग्रेट कोच ग्रेट प्लेअर ग्रेट ऑलराऊंडर अशी भूमिका नेहमीच पाळ मिळते रवीची राईट आर्म ओवर द विकेट टप्पा पडल्या त्याच्यानंतर ऑफब्रेक केला होता चेंडूला दिशा दिली जोपर्यंत मिड विकेट आणि कबकर्ण क्षेत्रक्षण येईल खराब क्षेत्र त्याच्या संधीचा फायदा घेतला दोन धाव मात्र पूर्ण करताना फलंदाज राकेश मूर्ती ऐरोलीकडून अजिंक्य आणि राजेंद्र असे दोन खेळाडू 4 धक्के लागले रत्ती मार रत्ती परतले गणेश कारंडे आकाश प्रतिमेशन पार्थिव इन पेवेलेनेन 4 गडी बाद 12 धावा तिसरं षटक आपलं पहिलं टाकणार रवी
Oh, great shot! Swing la khatam kela. Range madhe bat. Net magnificent. Is a flying to the akashala la gavasni ganana. Gagan chumbi shatkar. 6 run. Sadhava ajinkya cha bat madhun. DJ Atish. के लिए छोड़ दिया, मार दिया लंबा, लव किया सीधा मिड विकेट के ऊपर से 6 रन। साधवन ने धाव संख्या मात्र भरा रखे थे 18 बार। रवि ऑन द टॉस, बैक टू बैक इतने मात्र फ्लाइट दिली, फुल टॉस घेतली बैट वर, स्क्वेअर लेग च्या डोकावर सलग दुसरा षटकार। बैट मधून अजिंक्यचे धावा मिळत होती, धावाला आकार देताना इरादा स्पष्ट करताना मॅन फॉर्म राकेश मूर्ती, अजिंक्य सेट ऑन फायर। धाव संख्या 24, थोडंसं मागणं ठरवताना परंतु वयाचा विचार केला तो जो टप्पा मात्र घोसत नाहीये। लवली बॉलिंग यार, या अनुभव सरसपणा लावला, ब्लॉक टाकला, हे होती अनुभव। अनुभवाचा चेंडू सरसपणा टाकला मिडल अँड लेग स्टंपला, पूर्णपणे डिफेन्स केला, सन्मान द्यायला भाग पडलं होतं। गुड प्लेड बाय अजिंक्य। धावा मिळतात, स्वतः जातोय वैयक्तिक 15 आणि संघाची धावसंख्या 25। तिसरं षटक टाकताना लेफ्ट हँड बॅट्समॅन राजेंद्र प्रसिंग टू द रविकान, बॅकवर्ड बाउंड डीप कबा, शॉर्ट एक्स्ट्रा कबा, द लॉप केला, चेंडू जातोय कवलजीत सिंग राऊंड द वाईड इस्टर्न लॉंग ऑन लॉंग ऑफला। क्षेत्रक्षमते एक धाव मात्र मिळेल फलंदाज राजेंद्रला, एकने धावसंख्या वाढते प्रथम फलंदाजी करताना। राकेश मूर्ती ऐरोली संघाची 4 गडी बाद 26, 3 षटकांची समाप्ती। ड्रिंक स्टॉरी जाईल कारण 3 षटकं संपल्यात, त्यासाठी जाऊया आपण एक आनंद घेण्यासाठी गोड आवाजामध्ये। अतिश तर मंचावर उपस्थित अतिथी देव भव, याप्रमाणे उपस्थित आमचे पाहुणे राजानं मडवी यांचं स्वागत केलं जातं। ग्रेट क्रिकेटर ज्याने खरोखर श्रीकृष्ण मित्रमंडळाला एक नवी उंची दिली होती, अशोक मडवी साहेबांना विनंती करतोय का आपण पाहुण्यांचं राजानं मडवीचं आपण आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत करावं। स्वागत करताना ग्रेट ऑलराऊंडर एक सुंदर यष्टीरक्षक किशोर मडवींचे पिताश्री, 25 धावा लागतात धावपळकावर, 5 ओव्हरचा सामना, 2 षटकं अजून बाकी आहे, 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे। कारण 2 क्वार्टर फायनल आम्ही पहिलेच सांगितलं होतं, 2 क्वार्टर फायनलचे सामने 5 ओव्हरचे होतील। आणि राजानं मडवी साहेबांचं इथे स्वाक्षरी घेतली जाईल बॅट कदाचित, कारण लिजंड क्रिकेटचं बॅट मग स्वाक्षर घेतात, ते स्वागत केलं जातं। एक ग्रेट ऑलराऊंडर अशोक मडवी यांच्या शुभ हस्ते राजानं मडवी साहेबांचं पाहुण्यांचं स्वागत केलं जातं। इंडिया क्रिक यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट मात्र आपण पाहू शकता यूट्यूबवर घर बसल्या। आणि घर बसल्या जी जी प्रेक्षक आमच्या या स्पर्धेदरम्यान जुळल्यात त्या तमाम प्रेक्षकांचं श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय, धन्यवाद। त्याचबरोबर DM भाई हे उपस्थित आहेत, स्वागत करताना निलेश पाटील, कवलजीत येतोय थोड्याशा वेळेनंतर, या षटकानंतर आपण स्वागत DM भाईंचं करणार आहोत। चौथ्या षटकाला सुरुवात आहे, आपलं पहिलं षटक अतिशय लाजवाब टाकलं निलेश पाटील। DM भाई आपलं हार्दिक स्वागत आहे, आमच्या आवर्जून विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिल्यात, आमचा मान वाढला, सन्मान वाढवला, तर अतिथी देवभव प्रमाणे भारतीय संघ त्यांचा यथोचित सत्कार करताना निलेश पाटील। जाऊया सामन्याकडे, चौथं षटक आपलं पहिलं, पहिलं षटक त्याने लाजवाब टाकलं होतं P1 4 धाबा खर्च केले, 2 हादरे दिले होते, राईट हॅम फ्रॉम द विकेट टू राजेंद्र। कबलजीत जोरदार प्रहार केले, चेंडूची उंची जबरदस्त आहे, लांबी तितकी साजेशी, लाभ केले उंचावरून सरळ मयुरुष डोक्यावरून हवाई हमला, 6 रन। फलंदाज राजेंद्र च्या बॅट मधून बुलंदी पॉवर षटकार, 6 धावा।
32वा धावफळ कव्हर. चेंडूची चाचणी केली जाते, षटकार मारल्यानंतर चेंडू तपासला जातो. एक चांगलं लक्षण, कारण मैदानावर गेल्यानंतर काही होऊ शकतं. हे आहे व्यावसायिक क्रिकेटरचं एक जबरदस्त उदाहरण. चेंडू पाहिलेला होता, फलंदाज अजिंक्यने राईट आर्म राऊंड द विकेट बॅकफुटवर गेला, थेट गेला तर स्वप्नीलच्या सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज मात्र डावखुरा जो 57 होता, लेंथ बिघडवणार होता राजेंद्र, त्याला मध्ये तंबूचा रस्ता दाखवला. विकेट क्रमांक 3 खात्यात आपल्या टाकताना कवलजीत सिंग रंधवा आणि संघाला मिळालेली 5 विकेट. 5 गडी बाद 32, त्याची 2 लॉस ऑफ 5 विकेट. डीजे राजा पाटील गम कर्णधार परतला त्याच्या जागी बाहुबली. क्रिकेटचं बाहुबली वादळ घोंगावलं होतं. 6 षटकारांची आतिषबाजी करून गेला, हिरो ठरला, मॅन ऑफ द मॅच बाबू कामले, मॅन फ्रॉम व्हेरी डेंजरस राकेश मूर्ती ऐरोली. बघूया ही लढत पाण्यासारखी असेल. ताकद जबरदस्त, अफाट ताकद आहे या फलंदाजाकडे आणि अफाट ज्याच्याबरोबर बरोबर मिडल बॅट आणि दरी जवळ 80-85 मीटर लॉंग सिक्सेस मारण्याची क्षमता. कबलजीत तू बाहुबली. पहिला अलाउंड द कार्पेट इथे उचलून मारायचं होतं, पण सरळ चेत जातं चुंबने घेऊन ग्राउंडला मैदानाला थेट गेलं होतं कौकंडरला. खातं खोलतं बाहुबली 1 संघाची धावसंख्या मात्र पोचते. पहिल्यांदा फलंदाजी करताना नाणेफेकीचं कूळ हरल्यानंतर राकेश मूर्ती ऐरोली 5 गडी बाद 33वा. 4th षटक आणि आपलं 2 टाकताना कबलजीत सिंग रांधवा. नाव टू अजिंक्य, चांगले खेळ खेळते आत्तापर्यंत. पुन्हा एकदा ऑन द टोस केला, इथे बीट करून गेला. रनअप थोडासा उशिराने घेतला आणि त्याचं मात्र भूदंड भोगायला लागलं स्क्वेअर लेगच्या या क्षेत्ररक्षणात. चेंडू सीमापार 4 डीजे. लेग 4 संघाची धावसंख्या पुढे जाते. खेळीचा विचार केला अजिंक्यचा तर सुरेख खेळ घेतला. 2 षटकार मारले, 1 चौकार आत्ताच मारला. अशा प्रमाणे आपले खेळ सजवताना आपल्या संघाला सुखरूप एक चांगल्या धावसंख्येने नेताना हा अजिंक्य मॅन पॉन राकेश मूर्ती ऐरोली. 37 धावपळ कव्हर. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु इथे जातोय सरळ अपूर्व मैदान लॉंग लेगला. 1 धाव मात्र मिळेल अजिंक्यला या फटक्यावर. 4th षटकातील 5 चेंडूची समाप्ती, 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. बाहुबलीला जेवढं स्ट्राईक मिळेल तेवढ्या धावा मात्र करण्याची क्षमता या फलंदाजाकडे. 38 धावा लागतात धावपळकावर. पुन्हा एकदा 50 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सवी दिलीप स्मृती चषक 2018 पाहुण्यांचं, क्रीडा खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चेंडू पूर्व असा इशारा गुरुनाथ पाटील मैदानातून करतायत, पण चेंडू आलेला आहे. सॉलिड क्रिकेट स्लेजिंग मुले मेलबॉर्न बॉक्सिंग डेट टेस्ट क्रिकेट खेळावर जातो, तो अतिशय स्लेजिंग मुले बाचाबाचीमध्ये गाजला गेला. त्याच्यामध्ये टीम पेन हा कर्णधार मात्र आघाडीवर होता. रिसेप्शनच्यापर्यंत त्यांची जुगलबंदी पाण्यासारखी होती. काय आवाज येत होते, एकमेक्याचा संयम ठेवला. पहिल्यांदा पेनने मात्र कुरघोडी केली आणि त्याच्यावर स्लेजिंग करताना खूपच वाईट गोष्टी ऐकल्या तर रिसेप्शनला, कारण थोड्याच वेळामध्ये MS धोनी संघात परतील ODI ने, त्यामुळे बराच वेळ मात्र ऋषभ पंतेकडे आहे आणि तो वेळ मात्र त्याला खेळायला मिळेल. लीग हरिकेन हुबार्ड या लीगमध्ये खेळताना दिसत, वेळ त्याच्याकडे भरपूर आहे. आणि एक म्हणजे पाळणाघर असतं, त्या पाळणाघरमध्ये मात्र त्याला निश्चित नोकरी मिळू शकते आणि ती नोकरी मिळाल्यानंतर मात्र तो माझ्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ करेल आणि ज्या अनुषंगानं आम्ही पती पत्नी जाऊ चित्रपट पाहण्याला. असं एक स्लेजिंग, म्हणजे स्लेजिंग करताना कॉन्सन्ट्रेशन लॉस कसं करायचं ते ऑस्ट्रेलियनकडून बरंच शिकण्यासारखं आहे. त्याच्यानंतर ऋषभ पंत मागे नव्हता, जसा आला पेन खेळण्यासाठी तेव्हा मात्र मित्रांनो घाबरू नका, हा बोलण्यात फक्त वाकबार आहे. थोड्या वेळेचा अवधीचा याला वेळ आहे कर्णधार भूषण, त्याचा नंतर मात्र जसा स्मित परतेल त्याला मात्र बराच वेळ हा रिकाम्या हाताने मात्र तिथं भिसायला लागेल. असे टिप्पण्या होत्या क्रिकेटमध्ये, अशा गोष्टी स्लेजिंगच्या चालतात. इथे मात्र सुरेख क्रिकेट, दर्जेदार व्यावसायिक क्रिकेट आणि सभ्यगृस्तांत क्रिकेट अशी रंगलेली श्रीकृष्ण मित्र मंडळ. शेवटचा चेंडू 4th षटकातील आपल्या 2 टाकताना कवलजीत सिंग रांधवा. राईट आर्म उर्ध विकेट टू व्हेरी प्लेट अजिंक्य.
great. Middle of the bat. Gang, gang, and gone. Cheran. DJ. चार षटक 47 पाच गडी बाद पण आवर्जून इथे कौतुक करायला गेलं अजिंक्यचं, कारण रती मारती गेली होती. गणेश कारंडे, आकाश प्रतिमेश पार्थिव गेल्यानंतर सामन्याच्या सूत्र हाती घेतली आणि 3 षटकार 1 चौकाराचा सारणे, मात्र तो जातोय वैयक्तिक 26 वर. व्हेरी प्लेट प्लेट. 4 षटक 5 गडी बाद 47. 6 षटकामध्ये काय होईल, 5व्या षटकामध्ये अखेरच्या ते जाणण्यासाठी आपण लगेच परत, तोपर्यंत मधुर गीत ऐकण्यासाठी अतिशकडे जाऊया. शेवटचा स्लॉग, हण्यमारीचं षटक घेऊन अजय लेफ्ट अँड फ्रॉम द विकेट. बरेचसं शिकणे काय रविकांतसारखा लेग ब्रेक ऑफ ब्रेक द बादशाह समोर असेल, जसा असा एलन बॉर्डर 1987, जसा रोहित शर्मानं मात्र टिप्स दिल्या होत्या द किंग सुपर स्विंगचा बेतात बादशाह बस जसप्रीत बुमराला. शेवटच्या चेंडूवर स्विंगिंग स्लो टाक टाकला, विकेट घेऊन गेला लेफ्ट हँड ओर राऊंड द विकेट. पहिला चेंडू बाहुबलीची ताकद असेल तर असं मिस टायमिंग जरी झालं तरी चेंडू सहा धाब्यांसाठी. छेरम बाहुबले, इरादा स्पष्ट, 5 चेंडू अजून टाकायचा आहे. त्याच्यानंतर रवी जातोय सूचना करायला, बाबा कसं चेंडू टाकावं हे तू नीटचा कानापर्यंत ऐक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिस टायमिंग जरूर गेला शॉट तर तो षटकार देतो. छेरन तू बाहुबली. धावसंख्या 50. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. बाहुबली इज अ नवी मुंबई बाबू कामले, इज अ ग्लोरियसली फॉर्म. 6 षटकार काच खेचले होते, 5 चेंडू मात्र त्याच्यामध्ये अजून आहे. लेफ्ट हँड राऊंड द विकेट, इथे मात्र मिस टायमिंग शॉट, इथे मात्र सॉलिड फटका मात्र मारण्याच्या तयारीत होता मिस टायमिंग. इथे मात्र संधी आहे, इथे विकेटचा मात्र बघूया अंपायर से नो आउट. धावला होता चित्त्याच्या हे वेगाने बाबू कांबळे, दाद मागितली होती स्वेअरले गेटचे पंच गुरुनाथ पाटील गेले, दाद फेटाळली सुरक्षित बाबू कांबळे. 2 धाव मात्र मिळाल्या संघाची धावसंख्या 52 वर. 2 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत पटकावल्यात बाबू कांबळे, मॅन फॉर्म नवी मुंबई बाहुबली. 6 चेंडू 6 षटकार मारणारा तो तेच मैदान तोच गडी, गोलंदाज मात्र वेगळा, पण 2 धाव देगाला इथे कुठे ते श्वास सोडला होता गोलंदाज अजयनं, कारण षटकार लागला असता तर तीच भीती होती या बाहुबलीकडे फलंदाजाकडून. 3रा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेट, इथे माझा टायमिंग पुन्हा तर ते नव्हतं त्यासाठी पॅन्टिंग जवळ होता. एकदा पुणे केली दुसरी धावण्याचा जोरदार प्रयत्न केला, इथे संधी असणार आहे. ओ हो, पळत्याच्या मागे पळाला आणि जी मिळालेली ती विकेट तो सोडून गेला. अरे तोही तेवढ्या ताकदीचा आहे अजिंक्य, त्याला खा आऊट करू नये. त्याला जर स्ट्राईक मिळाला तर तोडीच तोड तोही बाहुबलीच्या पण इथे सुंदर खेळ खेळतोय. पळत्याच्या मागे धावला विकेट गमावून बसला. 2 धाव मात्र बाहुबलीला, 2 ने धावसंख्या 54 वर. अजूनही 3 चेंडूचा खेल बाकी आहे. बॅकवर्ड पॉईंट डीप कबा शॉर्ट एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन लॉंग ऑफ कबू कॉर्नर डीप स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट लेफ्ट हँड ओर द विकेट टू बाहुबली. लपली बॉलिंग गॅर्स, हलकीशी अपील होती, आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त, लेग बायचा इशारा आमच्या पकडेत पोहोचवला जातो. शशी मेहर या पंचाचं 1 धाव मिळते, धावसंख्या 55 वर. अतिरिक्त धावमध्ये मिळाल्यानंतर 55 धावा लागतात. शेवटच्या अखेरचे 2 चेंडू या इनिंगमधले 5 ओव्हरचा हा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय कोपरखैरणे 11 कोपरखैरणे आणि राकेश मूर्ती ऐरोलीच्या दरम्यान. पहिल्यांदा फलंदाजा करताना राकेश मूर्ती ऐरोली 5 गडी बाद 55. लेफ्ट हँड राऊंड द विकेट, मिस टायमिंग शॉट, कसोटी असेल मयुरेशची. चांगला अंदाज घेतला होता पण जेल कॅचेस विन द मॅच. 2 धाव मिळाल्या, 2 धाव वाचू शकला असता मयुरेश, पण खराब पॅट पॅचमधून जातोय. एखाद दिवस खराब असतो तर त्याला संयम ठेवायला लागेल आणि चांगल्या वेळेची वाट पाहायला लागेल. होऊ शकतो खराब प्रदर्शन जेव्हा केव्हा वेळ असते तेव्हा असं होऊ शकतो. एक दर्जेदार क्षेत्र शोधा, झेल सुटल्या, 2 धाव मात्र मिळाल्या बाहुबली बाबू कांबळेला. 57 धावा, अखेरचा शेवटचा लास्ट बॉल टू गो, अजय कमझिंग बॉल लेफ्ट हँड राऊंड द विकेट टू बाहुबली बाबू कांबळे. इथे वळवल्या चेंडूला दिशा दिली स्वेअर लेगला, क्षेत्रक्षण एकदा पूर्ण केली दुसरी धावण्याचा विचार होईल का, तो विचार कदाचित केला आहे पण तो इथे मात्र धाव कदाचित दिली एकच
धाव मिळते. धावा उभ्या केल्या पाच षटक खेळल्यानंतर पाच गडी बाद 58. पाच षटकामध्ये 59 धावांचं आव्हान उभं केलेलं कोपरखेरणे 11 कोपरखेरणे या संघाबरोबर. तर जाऊया स्वागत समारंभाकडे. दिलीप पाटील आहेत मंचावर, ज्याने मंगलमूर्तीचं नाव गजवलं. मंगलमध्ये खेळताना व्यावसायिक क्रिकेट कसा खेळावं याचं सर्वोत्तम उदाहरण दिलीप पाटील नेरुगावचे आमचे 40+ एक जिनियस खेळाडू उपस्थित. त्याचा यथोचित सत्कार करताना अजय पाटील, अजय पाटील यांच्या शुभ हस्ते येथे यथोचित सत्कार करण्यात येतो. भारतीय संस्कृतीपणे ए लिजंड क्रिकेटरचं ज्याचा अति जबरदस्त आहे, वर्तमानमध्ये तो अजूनही खेळतोय. स्वागत केलं जात आहे दिलीप पाटील मॅन फ्रॉम नेरुल, सॉरी अजय राजू ठाकूरचं स्वागत केलं जातं. धन्यवाद राजू ठाकूर, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं उपस्थित राहिल्या, स्वागत केलं जातं. त्याच्यानं मी विनंती करतोय राजेश भोईर यांना विनंती करतोय, बंडू पाटील यांच्या शुभ हस्ते. राजेश भोईर एक ग्रेट ऑलराऊंडर लिजंड क्रिकेटर, धारावाहिक संघाचा फोटोचा ज्यांना मान वाढवला, सन्मान दिला आपल्या संघाला, तेच राजेश भोईर मॅन फ्रॉम धारावाहिक लिजंड क्रिकेटचं स्वागत केलं जातं. सन्माननीय बंडू पाटील, आदरणीय बंडू पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर मंचावर अजूनही क्रिकेट प्रकाश केनी मॅन फ्रॉम दिवा यांचंही रामदास पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जातं. गाव गाजवलं होतं मी म्हटलं 50 या सुवर्ण महोत्सवी दिलीप पाटील यांचं स्वागत राहिलं होतं. दिलीप पाटील एक ग्रेट क्रिकेटर, आघाडी त्यांच्यावर आघाडीला येताना एक षटकही टाकायचं आणि ओपनिंग बॅट्स म्हणून ज्यांची ख्याती होती चिक्की शॉट पल्लू शॉट म्हणून यांची ओळख आहे दिलीप पाटील. त्यांचं इथूचे स्वागत केलं जातं मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर मेडवी, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आपण लिजंड क्रिकेट आलात, आमचा सन्मान केला, 50 पूर्ण झाल्याबद्दल 59 धावांना कसं उत्तर दिलं जाईल त्यासाठी तुर्तास आम्ही थांबतो. कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, निसर्गाला मात्र इथे आम्ही डावलणार नाही, निसर्गपणे आम्ही वागू. आणि चांगली आवाज मात्र आगे का खुदे काल सुनाने केले एक बेहतरीन घनसुली की मिठ्ठी आवाज विघ्नेश आई विघ्नेश आगे का खुदे का अखो काल सुनाने केली. थँक्यू व्हेरी मच आतिश, तर थँक्यू व्हेरी मच सँडी सर. तर जातो थेट मॅचकडे, कारण की मॅच आपण पाहतोय राकेशमध्ये ऐरोली वर्सेस कोपरखेरणे 11 कोपरखेरणे असा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं होतं कोपरखेरणे संघाने, तसेच प्रथम फलंदाजी करताना राकेशमध्ये ऐरोली संघाने 5 षटकात 58 धावा धाव फलकावं लागलं आणि 59 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे 5 षटकांमध्ये. तर सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय, स्वप्नील पाडेल आणि कवलजीत सिंग रंधावा अशी ही सलामीची जोडी मैदानात पाहतोय. त्याचबरोबर गोलंदाजीसाठी गोलंदाज कैलास गोलंदाजीसाठी येतोय. कालच्या दिवसात कैलासने एक भेदक मारा केला होता, त्याचबरोबर चांगली गोलंदाजी केली होती. तर मँडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं आणि 59 धावांचं एक मोठं टार्गेट, हे टार्गेट पार करताना कशी फलंदाजी करतोय, कारण की आपण कोपरखेरणे 11 संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहू शकाल. तर सिकंदर या एक प्रेक्षकांकडून जर 5 षटकार आणि 5 चौकार जर कोणी मारतोय तर 1100 रुपयाचं रोख पारितोषिक इथे आलं आहे.
थँक यू व्हेरी मच सिकंदर सर. तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय, अवंतर धावसंख्येने अकाउंट उघडलं जात आहे. पहिला मोठा मारला जातोय, एक मोठा फटका, देखणा फटका, चेंडू जातोय सीमा लगत, सीमा रेषापार चौकार, सुरेख देखणा फटका, कव्वलजीतच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार, डेजू सीमा पेर डीजे. तर पाच धावा धावफलकावर लागले पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. मँडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं आपण पाहू शकाल. तर 38 सर्कलचा विचार केला तर एक बॅकवर्ड पॉईंट, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ, त्यानंतर आपण पहिलंच वाईडिश, सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू खडून काढला इन साईड आउट, कव्हरच्या दिशेने टोलवला जातोय, कव्वलजीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन चौकार येत आहे आणि 1100 रुपयाचं पारितोषिक देखील सिकंदर यांच्या माध्यमातून दिले जात आहे. तर पाच चौकार जर कोणी प्रेक्षक खेळाडू मारतोय त्यासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सिकंदर यांच्याकडून. तर एक दोन चेंडूवर दोन चौकार लागले गेले कव्वलजीत सिंग रन धावाच्या माध्यमातून, 9 धावा धाव फलकावर लागले. 59 धावांचं पाठलाग करताना पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी कैलास गोलंदाजीसाठी येतो आहे. फटका इथे पॅडल स्वीप केला जातोय, चेंडू दणदण करत सीमा लगत जातोय, हा तिसरा चौकार. इथे 1100 रुपयाचं पारितोषिक मिळेल की काय कव्वलजीतला. इथे मात्र तीन चेंडूवर तीन चौकार लावले गेले, सुरेख बॅटिंग केली जाते, दमदार सुरुवात म्हणावी लागेल कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघाची. तर 13 धावा धावफलकावर लागले पहिल्या तीन चेंडूवर आणि आक्रमण केलं जातं. नेहमी म्हटलं जातं बचावाचं मूळ साधन म्हणजे आक्रमण. ही मॅच जिंकायची आहे तर आक्रमण करावं लागेल, हेच करतो कव्वलजीत सिंग रंधावा. तीन चेंडूवर तीन चौकार संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते पहिलं षटक मार्गस्थ असताना. मँडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं सुरू असताना P1 चं पहिलं षटक कैलास गोलंदाजीसाठी येतोय. सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटवर पडून इन स्विंग केला जातोय, चांगले व्हेरिएशन, चांगली गोलंदाजी केली जात आहे, कमबॅक केलं जातं, एक धाव घेतली जाते आणि संघाचा स्कोर जाऊन पोचतोय 14 या आकड्यावर. तर 14 धावा धाव फलकावर लागले, चांगली सुरुवात म्हणावं लागेल. नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो. तर 59 धावांचं टार्गेट आहे पार करताना. इथे सुरुवात चांगली झाली आहे कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघाची. फटका मारला जातोय, इथे चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा पार, स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून युक्त खणखणीत चौकार, चेंडू सीमा रेषा पार. डीजे धावा धाव फलकावर लागले पहिले षटक मार्गस्थ असताना. या षटकाचा विचार केला तर तीन चौकार कव्वलजीत सिंगच्या बॅटमधून आले आणि एक चौकार इथे स्वप्नीलच्या गोलंदाजीचे आले. तर पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय, 18 धावा धाव फलकावर लागले, 59 धावांचा टार्गेट पार करताना इथे दमदार सुरुवात म्हणावं लागेल स्वप्नील आणि कव्वलजीत सिंग रंधावा यांच्या माध्यमातून. कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघ एक चांगला परफॉर्मन्स करतोय. 18 धावा मोठा फटका मारला जातोय, सुरेख देखणा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून हवाई फायर, स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून निघतोय खणखणीत दणदणीत षटकार आणि सांडी सर इथे खुश झालेत कारण की सांडी सरांचा भाचा स्वप्नील पाटील चांगली बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 24 या आकड्यावर, 24 धावा धाव फलकावर लागले पहिलं षटक संपल्यानंतर. तर 24 धावा धाव फलकावर लागल्यात, पहिलं षटक इथे संपलं गेलं, 59 धावांचं पाठलाग करताना एक दमदार सुरुवात मारावं लागेल कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघाची आणि कौतुक करावंसं वाटते स्वप्नीलचं आणि कौतुक करावंसं वाटते कव्वलजीत सिंग रनधावाचा. म्हणूनच की काय नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, कारण की दोन्ही गोलंदाजाचा दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली गेली होती आणि आता बॅटिंग देखील चांगली करतात. 24 धावा धाव फलकावर लागले वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी मँडेटरी पॉवर प्ले क्रमांक दुसरं टाकण्यासाठी हरीश गोलंदाजीसाठी येतोय.
एक चांगला गोलंदाज आहे, कमबॅक करावं लागेल राकेश स्मृती ऐरोली संघाला. त्याचबरोबर आपण कोपरखेरणे संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग केली जाते, एक पार्टनरशिप करणं गरजेचं असणार आहे कोपरखेरणे संघाला. तत्पूर्वी गोलंदाजीसाठी हरीश सज्ज होतोय. इथे मात्र सुरेख फटका, स्क्वेअर कट केला जातोय, दणदण करत सीमा रेषा पार होतोय. कवलजीतच्या बॅट मधून चौथा खणखणीत चौकार येतोय. संघाची धावसंख्या 4 ने मुसंडी मारते, संघाची धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचते. तर बिनगड्याच्या बदल्यात 28 धावा, 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. हा सामना लवकरात लवकर संपण्याचा इरादा स्पष्ट केला या स्वप्नील आणि कवलजीत सिंग रनधावाच्या माध्यमातून. सुरेख बॅटिंग केली जाते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 28 लागते. मोठा फटका मारला जातोय, हा वाई फायर चेंडू आउट ऑफ द पार्क. कवलजीत सिंग रनधावा इथे आग ओकताना दिसतोय, चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. काय लाजवाब फलंदाजी, ज्याप्रमाणे फोन नंबर असतो 444-146-46 असा आपण पाहतोय. या 8 चेंडूत फक्त एक सिंगल आली आहे आणि त्यानंतर मात्र आपण चौकार षटकाराची आतिषबाजी पाहतोय. वैयक्तिक धावसंख्या 23 वर खेळतोय, संघाची धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचते. सुरेख इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने कवलजीतच्या बॅट मधून निघतोय, खणखणीत दणदणीत चौकार, चेंडू सीमारेषा पार. 5वा चौकार कवलजीतच्या बॅट मधून, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. 38 धावा धावफलकावर लागले, 58 धावांचा पाठलाग करताना ही मॅच लवकर संपवायची आहे की काय, या कोपरखेरणे संघाला घाई आहे ही मॅच संपवायची. पण मात्र कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजाची, सुरेख बॅटिंग करतात. खराब मारा, दडपण दिसतंय गोलंदाजावर, दडपण दिसतंय क्षेत्ररक्षकावर, दडपण दिसतंय राकेश स्मृती ऐरोली संघावर. तत्पूर्वी स्कोअर कार्ड 39 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 9 चेंडू आतापर्यंत पूर्ण झाल्यात आणि 39 धावा धावफलकावर लागल्यात. मोठा फटका मारला जातोय, चेंडू येस, सुरेख प्रयत्न केला गेला, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी, कारण की सुरेख क्षेत्ररक्षक झेप घेतली गेली आहे. गणेश कारंडे म्हणूनच की काय एक व्यावसायिक खेळाडू कसा असावा हे दाखवून दिले गणेश कारंडेच्या माध्यमातून. सुरेख क्षेत्ररक्षकानं 4 धावा आपल्या संघासाठी अडवल्या गेल्या. तर संघाची धावसंख्या 41, शिवा राठोड लेजंड खेळाडू यांचं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे मैदानात हे वादळ गोंगवतोय, त्याचं नाव आहे कवलजीत सिंग रनधावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, आता शरीराचा वेध घेणारा चेंडू होता की काय, चेंडू जातोय सरळ घोषित क्षेत्रात, इथे बॅटची कडा लागली गेली आहे आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 42 धावा धावफलकावर लागले, आत्ता मात्र 17 धावांची आवश्यकता आहे. तर दुसरे षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ संपला गेलाय, 17 धावांची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग कवलजीत करतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, टॉप एज लागला गेलाय, फलंदाज बाद होतोय. कवलजीतच्या खेळीसाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. सुरेख बॅटिंग केली गेली आहे आणि वैयक्तिक धावसंख्या त्यात 26 धावाचं योगदान दिलं गेलं, त्यात मारलेले 5 देखणे चौकार आणि 1 उत्तुंग षटकार. 1 गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. डीज प्लीज तर एक बेहतरीन खेळी आणि सुरेख फलंदाजी, 26 धावांची घणाघाती फलंदाजी, 5 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या 42 आकड्यावर जाऊन पोहोचते. दुसरं षटक संपलं गेलाय, हे इरादे स्पष्ट केल्या गेलाय. ही मॅच ओपन केली गेली आहे कवलजीतच्या माध्यमातून. सुरेख फलंदाजी केली जाते. नवीन आलेला फलंदाज गौरव बडदे फलंदाजीसाठी येतोय. मागच्या मॅचचा हिरो ज्याने अफलातून फलंदाजी केली होती तोच गौरव फलंदाजीसाठी येतोय.
तर गौरव बडदेचा विचार केला तर चांगली बॅटिंग केली जाते. मागच्याच आठवड्यात झालेल्या धर्मवीर आनंदीगी चषकामध्ये कोपरखेरणे 11 प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखेरणे संघ खेळत असताना याच गौरव बडदेने मारलेले षटकार चौकारांची आतिषबाजी आणि आपल्याला संघाला देखील विजय मिळवून दिला होता तोच गौरव येतोय. तोपर्यंत आपण स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता, येणारे चेंडू असतील 18. तर पार्थिव गोलंदाजीसाठी येतो एक जुना जाणकार, एक अनुभवी गोलंदाज. मोठा फटका मारला जातोय ऑन द राईज, इथे गणेश कारंडे त्याच्या खाली आहे. फलंदाज बाद होतोय, बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद होतोय. दोन गडी बाद 42 धावा धाव फलकावर लागल्यात. डीज प्लेज वाद डीजे. दोन गडी बात चांगली पार्टनरशिप केली गेली होती स्वप्निल पाटील आणि कवलजीत सिंग रंधावा, हे दोन्ही फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना झालेत. दोन गडी बात संघाची धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचते. तर नवीन आलेला फलंदाज गौरव बडदे आणि मयुरेश म्हात्रे फलंदाजीसाठी येतो आहे. अखू टप्प्याचा चेंडू इथे पंच केला जातोय, स्क्वेअर कट केला जातोय, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, एक धाव घेतलं जाते, संघाचा स्कोर जाऊन पोचतोय 43 या आकड्यावर. तर 59 धावांचा आव्हान पार करताना सडेतोड उत्तर आणि सुरेख फलंदाजी केली जाते कोपरखेरणे 11 कोपरखेरणेच्या सलामीरवीरच्या माध्यमातून कवलजीत सिंग रंधावा आणि स्वप्निल पाटीलच्या भेदक फलंदाजीमुळे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, प्रयत्न फसलाय की काय, इथे झेल पकडला गेलाय की काय, आणि डिक्लरच्या स्वरूपात एकदा मिळते चाणाक्ष. इथे पंच गुरु पाटील आणि शशी मयर यांचं कौतुक करावं लागेल, एकदा संघाला जाऊन मिळते. संघाची धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोचते. तर 44 धावा धाव फलकावा लागल्या, इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. कारण की कैलास पहिलं षटक म्हणाल तर 24 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर हरीशच्या षटकाचा विचार केला तर दुसरं मँडेटरी पॉब्लेचं षटक टाकलं गेलं होतं, त्या षटकात 18 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तर दोन षटक आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 44 जाऊन पोचते. मोठा फटका पुन्हा एकदा टॉप पेज लागला गेलाय, त्या खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इथे राजा पाटील चूक करतोय की काय. फलंदाज बाद होतोय, गौरव बडदेच्या विकेटचं पतन. तीन गडी बाद संघाची धावसंख्या 44 जाऊन पोहोचते. डीज प्लीज हे आता कसं वाटतंय.
थैंक यू डीजे। तर तीन षटकांचा खेळ संपला गेला। संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचते। 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता। 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू। पाहूया काय घडतंय या मॅचमध्ये। पण इथे कौतुक करावं लागेल पार्थिवचं, कारण की चांगली फटकेबाजी करत असलेले दोन फलंदाज इथे बाद झाल्यानंतर मात्र पार्थिवच्या भेदक माऱ्यासमोर इथे मात्र कमबॅक केलं गेलंय आणि 13 धावांची आवश्यकता येणार आहे, चेंडू असेल 12। तर पाहूया नवीन फलंदाज आपण मयुरेश म्हात्रे आणि अजिंक्य पाटीलशी सलामीची जोडी आपण पाहतोय। तर सलामीची जोडी चांगला प्रदर्शन केल्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज इथे टिकू शकला नव्हता। त्यानंतर मात्र अजिंक्य आणि मयुरेश हे सलामी फलंदाजीसाठी येत आहेत। तर 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता। तर नवीन आलेला गोलंदाज विशाल गोलंदाजीसाठी येतो आहे। तर 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता, 59 धावांचा पाठला करताना रिबसिप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता। इथे प्रयत्न फसलाय पण चेंडू जातोय घोषित क्षेत्रात, एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते 47 या आकड्यावर। 12 धावांची आवश्यकता, येणारे चेंडू असतील 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे। एक चांगली बॅटिंग करावं लागेल। कोणी दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर दोन्ही फलंदाज नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे एक चांगले फलंदाज मानले जातात। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, स्विंग इन मिस, मोठा फटका पुल करण्याचा प्रयत्न केला होता। इथे गुडलिन स्पॉटवर पडून थोडासा उसळी घेतोय, इथे मात्र दडपण येतोय अजिंक्यवर, दडपण येतोय कोपरखैरणे संघावर, कारण की 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। प्रत्येक चेंडू मागे होणारा संघर्ष, प्रत्येक चेंडू मागे होणारा मॅचला टर्निंग पॉईंट। मोठा फटका मारला जातोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्रक्षकताच्या खाली आहे, फलंदाज बाद होतोय, अज्जूच्या विकेटचा पतन होतोय। चौथा हादरा, चौथा फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होतोय। 4 गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर। डीजे प्लीज डीजे 31 निमित्ताने हे गाणं देखील डीजे मास्टरांच्या माध्यमातून लागलेलं गेलं आहे। आतिश तुझं कौतुक करावं लागेल की जसजसा संध्याकाळ होतोय, जसजसा वेळ पुढे जातोय, तसतसं कॉर्डिनेशन बदललं जात आहे। सर आपण पाहिलं असेल पार्टनरशिप झाली होती 42 धावाची, पहिलं विकेट 42 धावावर, दुसरं विकेट 42, तिसरं 44, चौथं 47 विकेट पडला। आता मात्र समीकरण असणार आहे 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। बडा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, टॉप एज लागला घेत आहे, फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय, एक धाव घेतलं जातंय, मॅचमध्ये वेगळा रंग येतोय। इथे चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून केली जात आहे, मयुरेच्या बॅटमधून एक धाव निघते। संघाची धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोचते 48 आकड्यावर। 11 धावांची आवश्यकता आहे, 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत आहे, पार्थिव त्याच्या खाली आहे, झेल पकडला गेलाय, मयुरेशच्या खेळीचा अंत होत आहे। ही मॅच रंगतदार ठरते, ही मॅच हाय होल्टेज होतोय, कारण की जी मॅच कोपरखैरणे संघ इथे मजबूत स्थितीत होता तिथे मात्र बॅकफूटला येताना दिसतोय। ह्या मॅचमध्ये कलाटणी आणणारा षटक म्हणावा लागेल। आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 11 धावा ही मॅच रंग बदलते। म्हणूनच की काय, क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आहे। ज्याप्रमाणे वातावरण बदलतं, ज्याप्रमाणे सेन्सेक्स बदलतं, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, त्याप्रमाणे हा क्रिकेट देखील बदलला जातोय। 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता। तर नवीन आलेला फलंदाज जीवन येतोय आणि त्याचबरोबर अनिकेत फलंदाजीसाठी येतोय। 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता। या विशालच्या गोलंदाजीचा विचार केला तर 5 चेंडूत फक्त 2 धावा आतापर्यंत दिल्या आहेत आणि 2 अतिशय महत्त्वाचे, अजिंक्य पाटील आणि मयुरेश म्हात्रेसारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आहे। 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता। इथे मात्र इथे थर्ड मॅनच्या दिशेने टोलवला जातोय, इथे एक धाव घेतली जात आहे, षटक क्रमांक 4 संपला गेलाय, जोरदार टाळा झाला पाहिजे या षटकासाठी। फक्त 3 धावा दिल्या गेल्यात आणि 2 अतिशय महत्त्वाचे विकेट्स। मॅचमध्ये वेगळा रंग, मॅचमध्ये ट्विस्ट येते, कहाणीमध्ये ट्विस्ट येतोय।
सहा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता. मित्रांनो कुठेही जाऊ नका, एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्या भेटीशी येतो आहे. कोपरखेरणे 11 कोपरखेरणे वर्सेस राकेश मोदी ऐरोली, सहा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता. फुंकर मारण्याचं काम संगीत करतंय एक डीजे मास्तरांच्या माध्यमातून मधुर संगीतानंतर पुन्हा एकदा येतोय डीजे प्लीज. धन्यवाद डीजे धर्मन पाटील साहेब, आपल्याला विनंती कर रमन पाटील रमन भाई आपल्याला विनंती करतोय पण मंचावर या, आपल्याला सरशी असं स्वागत आहे. आता सहा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता आहे. पार्थिव गोलंदाजीसाठी येतोय. पार्थिव चांगली बॉलिंग केली होती मागच्या षटकामध्ये, फक्त चार धावा दिल्या गेल्या होत्या. आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज अनिकेत. सहा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता. रमन भाई आपका दहदिल से स्वागत है. सहा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता पार्थिव गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेग स्टंपच्या इथे मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल. पंचांचा इशारा येते, व्हाइट बॉल घोषित केला जातोय. प्लस वन बायच्या स्वरूपात मिळतोय. दोन धावा संघाला ऍड केल्या जातात. इथे मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट येतोय. सहा चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता. म्हणूनच म्हटलं ह्या ध्येयापर्यंत बॉल आउट आहे, बॉल आउट आहे तर बरोबरी सामना सुटला तर बॉल आउट केला जाईल. एक वेगळा निर्णय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. सहा चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता. मोठाफटका मारला जातोय, कव्हरच्या दिशेने टोलवला जातोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. तोपर्यंत घेतलेल्या दोन धावा आणि ह्या तर फेकी करायची गरज होती की काय, खराब फेकी म्हणावी लागेल पार्थिवच्या माध्यमातून. इथे तीन धावा इथे संघाला जाऊन मिळतात. आता मात्र समीकरण असणार आहे पाच चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता. तर बॉल आऊटचा हा निर्णय देखील असणार आहे, कारण की जर मॅच टाय झाली तर बॉल आऊट केला जाईल. तर पाच चेंडू पाच धावा इथे जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र बॉल आउट केला जाईल. तर ही मॅच रंगतदार ठरते. एक खराब फेकी म्हणावली गेली, खराब क्षेत्ररक्षण म्हणावली गेली. आता मात्र पहिल्या चेंडूवर पाच धावा खर्च केल्या पार्थिवच्या माध्यमातून. तर पाच चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता. काय मॅच आहे, सुरेख मॅच. एकीकडे पारडं जड होतोय राकेश मोदी ऐरोली संघाचं, तर दुसरीकडे पारडं जड होतंय कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघाचं. म्हणूनच की काय, हे ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरले तर कधीच मोडू नका. पावलो पावली कठीण प्रसंग येतील, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका, हार मानू नका. ही मॅच रंगतदार ठरते. एक चांगली मॅच, पाच चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर बॉल आउट केला जाईल. आणि दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय या दिवा गावच्या ग्रामस्थ मैदानावर चाललेला क्रिकेटचा घमासान. ग्रँड संडेचा ग्रँड सामना आपण पाहतोय. कोपरखेरणे 11 कोपरखेरणे वर्सेस राकेश मोदी ऐरोली, पाच चेंडूत पाच धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू पाहायला मिळते इथे, खराब क्षेत्ररक्षण यष्ट्याच्या मागे. फलंदाज इथे मात्र सहजरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. एक धाव घेतली जाते आणि एक एक धाव, एक एक धावासाठी केलेला संघर्ष आणि प्रत्येक चेंडू संघर्ष करावा लागतं. म्हणूनच की काय, आयुष्यात संघर्षाशिवाय यश मिळत नाही, संघर्ष करावा लागतो. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. आता मात्र चार चेंडू आणि चार धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आहे इथे, ब्लड प्रेशर वाढवणारा सामना आहे. अरे इथे चांगला सामना, चार चेंडूत आणि चार धावांची आवश्यकता. तर गोलंदाजीसाठी पार्थिव गोलंदाजीसाठी येतोय. फटका मारण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा धावचीची संधी. या संधीचं सोनं केलंय राकेश मोदी ऐरोली संघाने. काय मॅच आहे, लाजवाब पैसा वसूल मॅच आहे. एकीकडे कोपरखेरणे, एकीकडे राकेश मोदी. तर आता मात्र विकेटचं पतन होतोय.
अनिकेत बाद झालाय, आता मात्र तीन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता. तर तीन चेंडू चार धावांची आवश्यकता. धन्यवाद डीजे संघाची धावसंख्या 55 वर 6 गड्याच्या मोबदल्यात. नवीन आलेला फलंदाज फलंदाजीसाठी येतोय, सुनील म्हात्रे फलंदाजीसाठी येतोय. तीन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता. तीन चेंडू चार धावा, चार धावा तीन चेंडू. पार्थिव येतोय गोलंदाजीसाठी. पोलरलेनचा चेंडू भिरकावून दिला इथे अलॉंग द कार्पेट. इथे चांगला चेंडू मारला जातोय, धावची संधी. फलंदाज बाद होतोय. प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक घडामोडी, प्रत्येक चेंडू मागे परड जळ होते राकेश स्मृती ऐरोलीच. आता मात्र दोन चेंडू तीन धावांची आवश्यकता. जर सामना बरोबरी सुटला तर मात्र बॉल आउट केला जाईल. तर कोण येईल फलंदाजाचा? गडी क्रमांक 7 बाद होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर. अब तक 56 धावा धाव फलकावर लागल्यात. तर ती दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता. दोन चेंडू तीन धावा असं समीकरण आपण पाहतोय. कोण येणार फलंदाजीसाठी? तर लेजेंड खेळाडू, ज्या खेळाडूने अनेक वर्ष मैदान गाजवले, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वावर आपलं अधिराज्य गाजवलं, कोपरखेरणे गावचा सुपुत्र आणि नवी मुंबईचा स्टार खेळाडू रविकांत म्हात्रे फलंदाजीसाठी येतोय. दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता. तर जीवन इथे आपल्या संघाला जीवनदान देतो की काय? की पार्थिव या मॅच मध्ये आपला भेदक मारा ठेवतोय. तर दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता. दोन चेंडू तीन धावा दोन चेंडू. इथे मात्र सुरेख मॅच पाहतोय. पैसा वसूल मॅच, रोमांच आणि रोमांच चालू राहणार आहे. एक चांगली दर्जेदार क्रीडा स्पर्धा. श्रीकृष्ण मित्र मंडळ सुवर्ण महोत्सवी दिलीप स्मृती चषक 2018. दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता. तर गोलंदाजीसाठी पार्थिव येतोय. पोलरलेनचा चेंडू बिरकावून दिलाय. एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण केली जातात. आता मात्र मॅच वेगळा रंग देतोय. जर ही मॅच बरोबरी सुटली तर बॉल आउट केला जाईल. जर मॅच एक धाव काढली तर कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघ विजय होईल. तर पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. बॉल आउट होईल असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटतंय, कारण की पैसा वसूल करायचा आहे. तर मेगा संडे मध्ये मेगा मॅच कोपरखेरणे 11 कोपरखेरणे वर्सेस राकेश मोदी ऐरोली. एक चेंडू एक धाव. सँडी सर चिंतेचं वातावरण दोन्ही डगआउट मध्ये आहे. डगआउट मध्ये दोन्ही चिंतेचं वातावरण असणार आहे. टाय मॅच होईल असं प्रेक्षकांची इच्छा आहे, पण खेळाडूंची इच्छा आहे की मॅच जिंकू दे. कारण की मॅच पराजय होणार नाही इथे कोपरखेरणे संघ, कारण की मॅच बरोबरीत सुटली आहे. जर बरोबरीत हा बॉल डॉट होतोय, इथे मात्र इथे टाय मॅच झाली तर बॉल आउट केला जाईल. एक चेंडू आणि एक धावांची आवश्यकता. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. चांगला गोलंदाजी इथे प्रत्येक चेंडू मागे संघर्ष पाहायला मिळतोय. काय मॅच आहे, लाजवाब मॅच. एक चेंडू एक धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वर आहे जीवन. ज्याने संघाला जीवनदान दिलाय तोच जीवन ही मॅच जिंकून देईल आणि चॅम्पियन ठरेल या मॅचचा. तर एक चेंडू एक धावांची आवश्यकता. पब्लिक तुम्हाला जर ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक चेंडू आणि एक धावांची आवश्यकता. डीजे थांबा, तुम्हाला देखील संधी मिळेल, कारण की संधी मिळणार आहे एक चेंडू नंतर. वारंवार क्षेत्ररक्षण बदल केलं जातं, दडपण आणलं जाते फलंदाजावर. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राकेश स्मृती ऐरोली जिंकणार की कोपरखेरणे संघ जिंकणार? पार्थिव गोलंदाजीसाठी येतो. एक चेंडू एक धावांची आवश्यकता. कव्हरच्या दिशेने मारला जातोय. जीवनने मात्र कोपरखेरणे संघाला जीवनदान दिलाय. हा सामना जिंकला गेलाय आणि खूप खूप अभिनंदन कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघ.
आणि खूप खूप आभार राकेश स्मृती ऐरोली संघ, आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो सरदार असरदार झाला या मॅचचा आहे कवलजीत सिंग रंधावा. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुरेख फलंदाजी